मेहकर आगारातील मनाने श्रीमंत असलेल्या कामगार सेनेचा मेहकर डेपोचे चालक विलास चव्हाण यांचा मधमाशाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. विलास चव्हाण हे कार्यक्रमासाठी शिरला नेमाने या गावी गेले होते. घरगुती कार्यक्रम आटपून शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली बसले असताना 21 मार्चच्या रोजी दुपारी 3 सुमारास ही घटना घडली आहे. संजय राठोड, श्याम देशमुख, मस्के या आपल्या मित्रांसह बसले असताना त्यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला. यात गंभीर जखमी झालेले चव्हाण यांच्यासह त्यांच्या मित्रांना खामगाव येथे रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान विलास चव्हाण यांचा मृत्यू झाला. अन्य जखमींवर उपचार सुरू आहे. चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, आई वडील, भाऊ असा परिवार आहे. चव्हाण यांच्या निधनामुळे त्यांचे मित्रपरिवार आणि गावात शोककळा पसरली आहे. प्रतिनिधी रवींद्र सुरशेसह आधार न्यूज बुलढाणा. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.